सोबतीला काँग्रेस आहे, शिवसेना आहेत, पण ठीक आहे, त्याला त्याचं त्यांना तर त्याचं गांभीर्य बहुधा पटायला लागलं असेल. नाही, गांभीर्य पटलं त्यांना, ते पश्चाताप दग्ध आहेत आणि पुढच्या ते आता निवडून येणार, आल्यानंतर प्रचंड लोकसंपर्क वाढवतील आणि लोकसभेमध्ये तर ते लोकसभा गाजवतील, पण लोकांमध्ये मिसळतील आणि त्यांचं ते जे पश्चाताप दग्ध अनुताप हे दोष जायन रगाता निमिष, एक क्षण सुद्धा लागत नाही. अनुताप म्हणजे पश्चाताप झाला की त्या माणसाचं सगळं पाप ताप सगळं निघून जातं, माणूस बदलतो, काही चांगल्या गोष्टी स्वीकारतो. आता हे स्वीकारतील, जर नोकोले आले तर ते इतिहास घडवतील असं माझं स्वतःचं मन आहे. कारण मी त्यांना आता निवडून यायच्या आधी भेटेल किंवा नंतर भेटेल. तुमची उतरला तुमची भेट झालेली ऐकत आहे, तुमचे सोशल मीडियावर फोटो सेल्फीचे व्हायरल झाले. हो ना, पण ते नम्र माणूस आहे म्हणून त्यांनी मला सेल्फी दिली, नाहीतर दुसरा माणूस असता. तुम्ही अनेकांची सेल्फी काढता, नंतर तुमची मतं नंतर बदलता, त्याचं उदाहरण म्हणजे 2014 किंवा त्याच्या नंतरसुद्धा तुम्ही मोदींचे खूप फॅन होते, आता तुम्ही मोदींना खूप वाईट म्हणता, त्याची नेमकी कारणं काय काय? हे मोदी निवडून यावेत म्हणून मी इतका प्रचंड प्रचार केला होता लोकांमध्ये, मोदी मोदी आपल्याला, आपला हिंदू राजा 1500 वर्षे आपल्या देशावरती फरकियांचं राज्य होतं, मोगल, आदिलशाही, सगळ्या शाह्या, 5 शाह्या, एवढी सगळी राज्य, इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीजांनी 300 वर्ष राज्य केलं, संबंध गोवा त्यांनी ख्रिश्चन करून टाकला, आणि अशा परिस्थितीमध्ये आपला हिंदू राजा 1500 वर्षानंतर दिल्लीच्या तख्तावर आरूढ होतो, पृथ्वीराज चव्हाणच्या नंतर हा राजा आपला याच्यावर आलाय. मी बिनधास्त लोकांना सांगत होतो की आपला हिंदू राजा आहे, हिंदू माता जय, जय हिंद, जय भारत, भारत माता की जय, मोठ्या मोठ्या गर्जना दिल्या त्यावेळेला. 1 वर्ष झालं आणि कांद्याचे भाव पाडले, सोयाबीनचे भाव पाडले, भाज्यांना भाव नाही, परदेशात मागणी असताना पाठवलं जात नाही. मग माझ्या लक्षात आलं की हे काय, आता मी मराठा आहे म्हणजे बहुजन समाजाचा, आणि आता ते बोलू नये, पण हा जो पक्ष आहे भारतीय जनता पार्टी, याच्यामध्ये सर्वता त्यांच्या वरच्या वरच्यावर सर्वता ब्राह्मणच आहेत. मग मला असा संशय यायला लागला की यांना आपल्या पुदलित किंवा बहुजन समाजाला पायातळी तुडवायचे आणि आपल्याला नष्ट करायचे, असं माझं फक्त मत बनलं. मी इतिहासाचा अभ्यासक आहे, मी 82 वर्ष झालं, मी हे जे दलित लोक होते गावाच्या बाहेर, आमच्या गावकुसाबाहेर वाडा होता, त्याला आता मी नाव घेऊ शकत नाही, त्या वाड्यामध्ये त्या लोकांना बाहेर त्यांची सावली पडू देत नव्हती, माझ्यासमोर पाणी त्यांना प्यायला ओंजळीने सुद्धा देत नव्हते. 10,000 वर्षे त्यांना बाहेर बसवलं होतं देशाच्या गावकुसाच्या बाहेर. मग ती त्यामुळे हिंदू धर्म आक्रसत गेला, हिंदू लोकांनी हिंदू धर्म सोडून दिला, लोक मुसलमान झाले, लोक ख्रिश्चन झाले, लोक बौद्ध झाले. आणि मग ह्या जो पक्ष आहे, हे पक्ष आम्हाला बहुजन समाजाला दाबतोय का, असा माझ्या मनात संशय निर्माण झाला. मी मोदींना सोडून दिला. आज मोदी आपला हिंदू राजा आहे हे मला मान्य आहे, ते जे काही करतात ते सुद्धा मान्य आहे, पण ते फक्त शेतकरी विरोधक आहेत. शेतकऱ्यांना त्यांनी मी तुम्हाला विचारतो की आपल्या देशामध्ये आज काही लाख टन सोयाबीन शिल्लक आहे, माझं तुम्ही तिथं पाहिलं असेल, कीड लागायची वेळ आली, 22 टन माझे एकट्याचं आहे शिल्लक, टनाने लाखो टन याच्यामध्ये शिल्लक असताना परदेशातून. शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने चांगले निर्णय जर घ्यायला हवेत किंवा घेतले तर भविष्यकाळ कदाचित जनता काय वेगळं काय करू शकेल? अजून 100 वर्ष जाणार नाही BJP. मी सांगतो तुम्हाला, ही याच्यात सोयाबीन आपल्या देशामध्ये लाखो टनांनी शिल्लक असताना बाहेरून आयात करायची आणि $1,000,000,000 आपल्याला मिळणार आहे ते आपल्या परदेशी चलन हा परदेशी चलन आपल्या याच्यात जमा होईल. आज त्यांचे 252 कोटी डॉलर्स कर्ज आहे त्यांचं, 52
लाख कोटी एवढं कर्ज आहे आणि आता आणखी काहीतरी म्हणतात 100 लाख कोटीचं कर्ज वाढले हे आल्यापासून. मग हे जर शेती हा देश शेतीप्रधान आहे, शेतीच्या मालाची निर्यात करा ना आपल्या देश. तुम्हाला पाहिजे असेल कांदा ना, तुम्ही शेतकऱ्यांच्या चाळी रिझर्व करा. आता असं होईल का नाही माहीत नाही, पण समजा मोदी सरकारने तुम्हाला जर असं कन्सल्टंट म्हणून नेमलं कृषी संदर्भामध्ये, तुम्ही असा काही सल्ला त्यांना देऊ शकाल का? माझा सल्ला जर त्यांनी ऐकला तर ते 100 वर्ष आटणार नाहीत, पण माझा ऐकतील असं नाही. मी त्यांच्यावर टीका करतो म्हणजे नाही असं काही नाही. टीकाकरांची काही जर चांगल्या सूचना असतील तर त्या स्वीकारल्या पाहिजे. आणि तुमची बहुतांशी सूचना काय बाबा, शेतकऱ्याच्या शेतीमालाला बाजारभाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्याची सध्याची जी अवस्था आहे, शेतकरी आता प्रचंड अडचणीमध्ये आहे, त्याला वर काढलं पाहिजे, त्याची आर्थिक ताकद वाढवली पाहिजे. ही तुमची मागणी काही चुकीची नाही. एका दिवसाला 9 आत्महत्या करतात शेतकरी. एका शेतकऱ्याने आत्महत्या केली तर त्याच्या मागं 5-10 त्याचे कुटुंबातली माणसं असतात, बायको त्याची विधवा होती, मुलं बेवारस होतात, काही मुलांना सगळं शिक्षण मिळत नाही, ते वाम मार्गाला जातात, हे कुटुंब उद्ध्वस्त होतं. तुम्ही तुमच्या कोणत्याही राजकारण्याची मुलं तुम्ही बघा, त्यांना अमेरिकेत शिकवायला पाठवता, इंग्लंडला शिकवायला पाठवता, त्यांना मोठं मोठं करता, आणि आमचा जर शेतकऱ्याचा मुलगा शेतकऱ्याचं जर कुटुंब उद्ध्वस्त झाली, एक किती प्रचंड आक्रोश, त्याचा तुम्ही विचार करा ना. तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जरंगे पाटलांनी जे आंदोलन केलं, सरकारने अप्रत्यक्षपणे त्यांच्या मागणीला चिरडलं त्यांना. मराठा समाजाविषयी, मराठा म्हणजे हा दलित आहे. तुकाराम महाराज हे कुणबी असं म्हणायचे, बरे देवा कुणबी केलो, देवा बरं झालं तुम्हाला कुणबी केलं, नाहीतरी दंभ हे असं तो मेलू, नाहीतर मी गर्वनी मेलो असतो. ब्राह्मण त्यावेळेला जे होते तत्कालीन, ते ब्राह्मण गर्वानं हे करत असतो, त्यांना किती चळलं, ब्राह्मणांनी चळलं, विद्वान समजायचे. बरे देवा कुणबी केलो, नाहीतरी दंभ हे असतो मेलो. मग त्यांचं म्हणणं असं होतं की मी कुणबी आहे. मग आता मराठा समाज कुणबीच ना, तुकाराम महाराज विषयी का आम्ही म्हणजे कुणबी आहे का नाही. मग कुणबीला पायातळी तुडवायचं हे त्यांचं धोरण असेल असं मला वाटतं. म्हणून जरांगे पाटलाला कोट्यावधी मराठ्यांनी साथ दिली, लाखोट्यावधींच्या सभा घेणं सोपं नाही. ह्या जगामध्ये एक साधा अहो 12वी किंवा 11वी येतो पोरगा, त्याला काय कसा बोलतो त्याचं त्याला माहिती. ह्या मुलानं एवढा मोठा संघर्ष पेटवला याचं कारण तो नाही, समाजाला पायादळी तुडवलेली, मराठा समाजाची हेटाळणी केली गेलेली आहे, म्हणून तो एवढा समाज त्याच्या पाठीमागे उभा राहिला. म्हणजे जनांगे पाटील त्या निमित्त कारण आहे, साधा माणूस आहे तो, पण त्यांनी एवढं धाडस केलं आणि त्याच्या पाठीमागे सगळी. आपण परत आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाकडे येऊया. तुम्ही मगाशी म्हणाले बाबा विद्यमान खासदार अमोल कोल्हे विद्वान आहे, हुशार आहे, होतकरू आहे, भविष्यकाळामध्ये काही बदल करून काही कामं करतील. तरुणांना रोजगार नाही, नोकरे व्यवसाय नाहीत, काय त्यांच्याकडनं अपेक्षा काय आहेत? आता हे बघा, अखंड भारत देशामध्ये नोकऱ्या हा विषय संपला. माझ्या शेतावर BSc MSc MA झालेली पोरं बारं द्यायला पाणी भरायला येतात. आता MA झाला, BA झाला, तो BA मराठी, BA इंग्लिश, काय त्या इंग्लिशला ते मराठीला खाता त्यांना काही येते. त्यांना म्हणलं चला याच्यामध्ये कुळव धरायचा आहे, कुळवाचं एक दांडी मोडली ती यांनी तासून बसवा, ते त्यांना कुळवच माहिती नाही, ते तासून कशी बसवणार. त्यांना टेक्निकल ज्ञान नाही. BA MA BA BCOM ही निवड भरती आहे. ही जेव्हा हे पहिल्या वर्षापासून तर 12 ते 15 वर्षापर्यंत ही पुरे शिकतात, यांना काहीच येत नाही. मी BA मी MA शेतीचा अभाव कडे कळत नाही, काय शेती नाही त्यांना काहीच कळत नाही. दुसरे तुम्ही सुतारकी करायला जा सांगा त्यांना, लोहारकी करायला सांगा त्यांना काही येत नाही, गवंडी काम करायला अहो त्यांना झारता येत नाही. मग हे BA हे MA
ते इंदुरीकर महाराज सांगता हे झाडाच्या याच्या कामाचे इंग्रजांनी त्यावेळेला लॉर्ड मेकेलोनी ही जी शिक्षण संस्था उभारली ही संस्था कारकुनाच्या याच्याकरता उभारली. आपला देश सुजलाम सुफलाम व्हावा, नोकऱ्या म्हणजे व्यावसायिक व्हावा असं त्या लॉर्ड मॅक्युलचं अजिबात म्हणणं नव्हतं. त्यांनी आपली जी काही शिक्षण प्रणाली फार बिघडून टाकली. आता मला एक सांगा तुम्ही, आपण जे म्हणतो आता महायुती आहे, महाआघाडी आहे, आता महाआघाडीमध्ये काँग्रेस आहे, शिवसेना आहे, काही इतर पक्ष पण आहेत. काँग्रेसच्या काळामध्ये सगळंच आलबेल होतं. महाविकास आघाडी म्हणता का महाआघाडी? महाविकास आघाडी, महायुती नाही, मविया. हो, महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना, काँग्रेस, उद्धव बाळासाहेब. हो, राष्ट्रवादी म्हणजे शरदचंद्र पवार. ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार पूर्वी होतं ते अतिशय मिस्टर क्लीन होतं असं म्हणायचं. हे बघा, कॅमेऱ्यासमोर बोलताना त्याला लिमिटेशन्स आहेत, पण दगडापेक्षा वीज मऊ या ध्येयानं ते सरकार चांगलं होतं. दगडापेक्षा वीट मऊ म्हणजे कसं? म्हणजे आपण असं समजू, काँग्रेस वीट आणि सध्याचं हे महायुती म्हणजे दगड असेल समजू. पण काँग्रेसच्या काळामध्ये अनेक मंत्री अनेक भ्रष्टाचार केल्यामुळे जेलमध्ये गेलेले पण आपण पाहिलेले आहेत. बोलू त्याच्याविषयी, बोललंच पाहिजे, लोकांपुढे खरं गेलं पाहिजे. आपण काय मोदीचे चाहते का काँग्रेसचे विरोधक आहे? वास्तव लोकांपुढे नेण्याचा आपला प्रयत्न आहे. आता हे लोक जे जेल मी मांडले व्हॉट्सअपवर, लोक जे जेलमध्ये जात आहेत त्यांना भीती दाखवली जाते आणि ती जेलमध्ये घालतो आणि मग ते त्यांच्याकडे वळले जातात, हे चूक आहे. त्यांना जेलमध्येच घालायला पाहिजे. त्यांनी भ्रष्टाचार केला आहे आणि लोकांना फसवलं आहे, त्यांना जाऊ द्या जेलमध्ये, त्यांना का तुमच्यात घेता? मोदीजींनी हे चांगलं केलं आहे. सगळ्या जनतेला, सगळी जनता म्हणते हे लोक भ्रष्ट होते, बरं झालं यांना तुरुंगात घातलं, कारवाई करायला पाहिजे. पण ही कारवाई ते त्यांच्याकडं घेण्याच्या उद्देशानं करतात, हे चूक आहे की खरं बरं आहे? बरे नाही, ज्यांच्यावर दोष आहे, ज्यांच्यावर तुम्ही ब्लेम केलाय त्याच्यावर ऍक्शन घ्यायला पाहिजे. तुरुंगात घाला, तुमच्याकडे आला का तो मिस्टर क्लीन कसा होतो? बरं, त्याला तुरुंगाच्या बाहेर काढूच नका. यांनी भ्रष्टाचार केला ना. आणि आता हे जे काही सरकार आहे हे काय कमी भ्रष्टाचारी आहे का? एवढा GST येतो. मी GST किती लाख भरला आहे तुम्हाला सांगायचं, लाखो रुपये GST भरला जातो. हा जातो कुठं आणि यांच्याकडं पैसा येतो कुठं? 50-50 खोके दिले एकेका आमदाराला, असे किती मी तर काय पाहिले नाही. अरबो खरबो तुम्ही नाही पाहिले, मी नाही पाहिले, पण लोक म्हणतात की नाही 50 खोके एकदम. लोक कसं आहे, लोक काय पण बोलतात. इथं तुमची मुलाखत मी घेतो, लोक म्हणतील सुरेश वाणींना डॉक्टरांनी एखाद्या आंब्याची पेटी दिली असेल. मला काय म्हणायचे, 50 खोके एकदम ओके का नाही यांनी विरोध केला? काय म्हणले नाही, 50 खोके एकदम ओके म्हणणारे सत्तेत गेले परत. मग तेच मी म्हणतो, हल्ली चांगलं कोणाला म्हणायचं आणि वाईट कोणाला म्हणायचं, ही परिस्थिती उद्भवलेली आहे. याच्यामुळे माझ्याही मनामध्ये नैराश्य आहे की आपला देश सुजलाम सुफलाम व्हावा, मल यज शीतलाम व्हावा अशी माझी इच्छा आहे. तुम्ही माझी मुलाखत घ्यायला आलात आणि मला ही संधी दिली बोलायची कॅमेऱ्यासमोर. अजून 2-3 प्रश्न शिल्लक आहे. मोदी सरकारचे सगळेच निर्णय चुकीचे आहेत का काही गोष्टी जमेच्या आहेत देशहिताच्या? आता बघा, शेतकऱ्यांचा प्रश्न म्हणजे हा देश शेती शेतकरी प्रश्नामध्ये केंद्राचं भारतीय जनता पक्ष नापास झाला, पूर्ण नापास झाला. हा, आता व्यावसायिक अदानी अंबानी यांना ते 3 शेतीचे कायदे आणून यांना जमिनी यांच्या घशात घालायच्या होत्या. आता मी वैतागलोय, मला सारखा तोटा येतोय, सारखा ज्वारी केली त्याचा कडबा मी फुकट दिला, कडब्याची जाहिरात दिली ती मी व्हॉट्सअपवर, पाहिली आम्ही, निहा म्हणलं फुकट, पाऊस येणारे खराब होईल, जाऊ दे जनावरांच्या तोंडाला मुखाला. ज्वारी केली ती जेवढी माझी मजुरी गेली, खर्च किती आणि उत्पन्न किती? उत्पन्न वजा 50%. अरे बापरे, मग खर्चाच्या निम्म फायदा म्हणजे निम्म भांडवल तोट्यात? भांडवल निम्म मला घरून, आणि दरवेळेला कुठं राहणार, माझ्याकडे पैसे शिल्लकच नाही राहायला लागली.
आता मग मी दवाखाना चालवलेला आहे, त्यावेळेला मी इन्कम टॅक्स भरलेला आहे 3 वर्षाचा, त्याच्यातून माझ्याकडे काही थोडीफार शिल्लक होती ती मी आपला लावतोय आणखी किती दिवस लावील मी, नंतर मग मला जमीनच विकावं लागेल. आम्हाला जर जमीन विकायची वेळ येत असेल तर मोदीजी यांना मी मत येईल का? मोदींचे चांगले गुण एक पण नाही जे मोदी सरकारचे. आता चांगले म्हणायला बघा, त्यांनी एवढे मोठमोठे प्रकल्प काढलेत ही गोष्ट खरी आहे, पूल बांधलेत, मोठाले हायवे बांधलेत ही गोष्ट खरी आहे, पण त्यांना त्यांनी प्रचंड देशाचं संरक्षण जम्मू काश्मीरमधलं 370 कलम ते 370 कलम काढलं, त्यावेळेला मी टाळ्या वाजवल्या होत्या, त्यावेळेला काँग्रेसने सभात्याग केला हे मी व्हॉट्सअपवर सांगितलं होतं, तेव्हा संदीप गंभीरने मला विरोध केला होता, त्याचे फोटो दाखवा म्हणजे आम्हाला, त्यावेळेला काँग्रेसने सभात्याग केला 370 कलम हटवा, म्हणून काँग्रेस पडते. काँग्रेस 370 कलम हटवायच्या विरुद्ध होतं. मी काँग्रेसला काही देव मानत नाही, काँग्रेस काही देव नाही आहे, काँग्रेसने जे गुन्हे केले म्हणून काँग्रेस पडली. आणि मोदीजींचा काळ असा आला की ज्या वेळेला लोक काँग्रेसला वैतागली, निगेटिव्ह अँटी इन्कम बन्सी निगेटिव्ह लोकांचे विचार झाले, मोदी उभे राहिले आणि त्यांनी भाषणं केली आणि त्यांनी म्हणले लोकांच्या बदललेल्या मानसिकतेचा बरोबर फायदा घेतला. बरोबर फायदा, स्वामीनाथन आयोग करू, डिझेल कशालाही नाही म्हणत नसायचे. हा, आणि एक विचारायचे प्रश्न, अच्छे दिन आएगा ना, खालून बोलायचे अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन. पेट्रोल डिझेलचा दर कमी करणार, शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा करणार 15 लाख रुपये, लोक उरळले ना, कारण त्यावेळेला काँग्रेसच्या अँटी इन्कम बची काँग्रेस विरोधी मानसिकता होती. काँग्रेस 370 परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. मोदी साहेब जरी आता सत्तेवर असले, पुढे येतील ना येतील माहीत नाही, पण जशी समुद्राला भरती आणि ओटी येते तसं भविष्य काळामध्ये हे सगळं चक्र फिरत राहणारच आहे. फॉर्च्युन टर्न्स लाईक ए व्हील हे चक्र आहे. फॉर्च्युनचं जे चक्र आहे त्याच्यावर आज मोदी जे आहेत त्याच्या खाली काँग्रेस आहे. पहिली काँग्रेस वर होती, ती आता खाली गेली त्या चक्राच्या, आता मोदी जे खाली जाणार. फॉर्च्युन टर्न्स लाईक ए व्हील हे निसर्ग चक्र बदलत राहतं. इतिहासाची पुनरावृत्ती होते आणि हे आता होणार. हे होणार तरी हे मला फक्त शेतकरी या दृष्टिकोनातून बरं वाटते, पण बाकीचे जे मुद्दे आहेत 370 कलम किंवा काश्मीर प्रश्न किंवा आणखी काही वक्फ बोर्ड आहे ना, ते लोक पाकिस्तानात सोडून गेली, त्यांच्या जमिनी वक्फ बोर्डात जमा केल्या, हे मुद्दे लोकांना आता पटतात, त्याच्यामुळे लोक मला बोलू देत नाहीत. मी ती मुलाखत प्रसिद्ध नाही केली, कारण त्याच्यामुळं माझा जो उद्दिष्ट आहे, माझ्याकडे 3 मुलाखती आहेत, जर एखाद्या वेळेला मोदीजी आले तर मी ते मुलाखत त्यांना सांगितली, मोदीजी आली की मुलाखत मी प्रसिद्ध करेन, तोपर्यंत नाही करणार. मला मोदीजी नको आहेत, त्याचं कारण शेतकरी विरोध. मला मोदीजी हवेत पण ते शेतकऱ्यांच्या बाजूचे, मोदीजींनी शेतकऱ्यांच्या बाजूनं राहावं. आम्ही त्यांना 1000 वर्ष मोगल साम्राज्य होते तितक्या वर्षे त्यांना ठेवू. आता काँग्रेस आणि शिवसेना आणि शरदचंद्र पवार हे सगळे मंडळी एकत्र आलेत राजकारणामध्ये. कालचा मित्र आजचा शत्रू, आजचा शत्रू उद्याचा मित्र होतो. शिवसेना भाजपची मागच्या वेळेला गोड वेगायचे, मोदींसारखा पंतप्रधान नाही असं म्हणायचे. शिवसेनेला पहिल्या 5 वर्षामध्ये मुख्यमंत्री केलं नाही म्हणून शिवसेना बाहेर पडली, यात शेतकऱ्यांचं काय हित? आता त्याच्यावर खरं जर बोलायला गेलं तर मी खरं म्हणजे उद्धव साहेबांचा, बाळासाहेबांचा चाहता आहे, म्हणजे त्याला फॅन असं म्हणतात इंग्रजीत. तुम्ही फॅन आहे, आम्ही पण फॅन आहे ना, आपण सगळ्यांचेच फॅन आहे, आपलं कोण व्यक्तिगत दुश्मन आहे नाही, चाहता आहे बाळासाहेबांचा. आता उद्धव साहेबांनी किंवा बाळासाहेबांनी महाराष्ट्रामध्ये बी जे पीला स्थानच नव्हतं, आपल्या जुन्नर तालुक्यात तर कोणी विचारत नव्हतं. मी नेहमी व्हॉट्सअपवर टाकायचं, अरे कोण विचारतो तुम्हाला, मग माझ्यावर तुटून पडायचे ते, कोण विचारतो तुम्हाला,
ती परिस्थिती अखंड हिंदुस्थानात दोनच त्यांचे खासदार शिवसेनेमुळे महाराष्ट्रामध्ये भाजप वाढली हे अगदी शेमडं पोरगं पण सांगेल. माझा मुद्दा एवढाच होता, त्यांनी शिवसेनेला पायातळी थोडवायचा प्रयत्न चालवला. माझा मुद्दा असा होता, ठीक आहे तुम्ही म्हणता ते खरं आहेच आहे, माझा मुद्दा असा आहे की तुम्हाला पहिल्या 2.5 वर्ष मुख्यमंत्री केलं नाही म्हणून तुम्ही भाजपची संगत सोडली. हे यामुळे सोडली हे खरं आहे तुमचं, त्याच्या पाठीमागं असली कारण अशी की त्यांनी त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला. उद्धवजींना त्यांनी बोलू दिलं नाही, बंद दारा शहा त्यांच्याशी बोलले आणि ते त्यांनी पाळलं नाही. आणि मग उद्धव साहेबांच्या मनात आलं की मी ह्या पक्षाला महाराष्ट्रामध्ये माझ्याबरोबर घेऊन त्यांना मोठं केलं आणि भस्मासुरासारखं माझ्या डोक्यावर हात ठेवत आहे, त्यांना त्याची चीड आली म्हणून त्यांनी त्यांची साथ सोडली. त्याच्यापेक्षा जास्त मला काही सांगता नाही येणार. काका पुतणे विभक्त झाले. आता हे बघा, वळसे पाटील ही पवार साहेबांची फार निकटवर्तीय. जेव्हा मंत्रिपद द्यायचं ना, मंत्रिपद द्यायचं त्यावेळेला वळसे पाटलांना मंत्रिपद दिलं, त्यांच्यापेक्षा सिनियर वल्लभ शेठ होते, वल्लभ शेठला मंत्री झालेच होते. पवार साहेबांना कळ फिरवली गेली, वळसे पाटील मंत्री झाले, त्यावेळेला वल्लभ शेठने किती आकांत केला तरी वल्लभ शेठ बोलले, तिथंच झाली त्यांची बरीशी शाब्दिक चकमक उडाली. सगळ्यांना माहिती आहे काय नाव होतं सगळ्यांचे आहे. मी मुंबईला होतो मला माहिती सगळं. आणि एवढं होऊन वल्लभ शेठला मंत्री न करता पाटील साहेबांना वळसे पाटलांना मंत्री केलं. मग वळसे पाटलांनी शरद पवारांची साथ सोडली ही लोकांच्या मनामध्ये खोलवर जखम झालेली आहे. वळसे पाटील माझे नातेवाईक आहेत, माझी मेहनत त्यांच्या घरात आहे. आता आपण वळसे पाटील थोडंसं लांब ठेवू, त्यांचा सख्खा पुतणे अजित पवार सोडून गेला, एवढे आमदार घेऊन गेले 42. ते भानगड जर सांगायचे असेल तर मग ते ऑफ द कॅमेरा सांगावं लागेल. नाही, मला म्हणायचं आहे कसं साहेब, राजकारणामध्ये सध्या चाललं आहे काय ना, तुमचं घरातलं भांडण आज तुम्ही राज्यभर नेलं, बरं उद्या हे दोघे कधी एकत्र येतील याचा पण नेम नाही. जे अजित पवार पहाटे तिकडे जातात तिकडे फडणवीसांसोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतात, पुन्हा 2 दिवसांनी इकडे येतात, शरद पवार त्यांना इकडे आल्यावर पुन्हा उपमुख्यमंत्री करतायत. आता ह्या लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा काही बरं वाईट झालं, काही प्लस मायनस झालं, तर पवारसाहेब अजित पवारांना पुन्हा स्वगृही स्वीकारणारच नाही याची गॅरंटी नाही. ते गे स्वीकारू शकतात, राजकारणात काही होऊ शकतं, काही होऊ शकतं. आणि तुम्हाला ऑफ द कॅमेरा जर सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. नाही, आता आपला कॅमेरा चालू आहे, आपण ती खासगी चर्चा नंतर करू. आता मला सांगा, जुन्नर तालुक्यामधले अमोल कोल्हे आहेत, जुन्नर तालुक्यातला सुपुत्र असल्यामुळे त्यांना लोकांचा प्रतिसाद चांगल्या प्रकारे मिळणं साहजिक आहे. तुमच्या चष्म्यातून काय वाटतं, अमोल कोल्हे यांना जुन्नर तालुक्यातून किती मतं देखील मिळेल? सर्वसाधारण 90% मतदान त्यांना होणार, बघा तुम्ही लिहून ठेवा 90% मतदान. सर्वसाधारण जी काही खालच्या स्तरातली मंडळी आहेत जी व्हॉट्सअप विद्यापीठामध्ये नाहीत, व्हॉट्सअप विद्यापीठातली मंडळी 18 बाजूला आहे का? आता त्यांचा मी येत आरोप केला समजा तर ते मला विचारायला येतील, बाबा तुम्ही असं कसं बोलता, म्हणून ते बोलत नाही. पण सर्वसाधारण मंडळी व्हॉट्सअप विद्यापीठ सोडून इतर मंडळी कोल्हे साहेबांच्या बाजूला आहेत. कोल्हे साहेब येणार, नाही आले तर आपण ऑर्डर रोलला स्वीकारणारच आहेत, ते आपलेच आहेत. शेवटी काय जो निवडून येईल तो आपला लोकप्रतिनिधी. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आता तुम्ही तालुक्याचं सांगितलं 90% मतदार कोल्हे साहेबांच्या मागे उभे राहतील, एक अंदाज, आपण इतर 5 तालुक्यांची परिस्थिती काय? आंबेगाव तालुका सुद्धा त्यांच्या बाजूने वळसे पाटलांच्या विरुद्ध असल्यामुळं, आणि आंबेगाव तालुक्यातले लोक जरी ते फक्त लांडेवाडी अमका तमका परिसर सोडला तर त्यांच्या बाजूनं कोणी नाही बोलतात, याच्यावर कॅमेऱ्यासमोर बोलतात. आम्ही मी तुम्ही बोलतो कॅमेऱ्यासमोर बोलतो काय, मला कोण हे करतंय, माझं काय संबंध आहे त्याचा? लोकशाही आहे ना, आपण थोडी कोणाला शिवाय देतो. अनपार्लमेंटली आपण काही बोलत नाही, आपल्याला आढावांबद्दल आदर, कोल्हे साहेबांबद्दल आदर, अनद्रासाचं काय कारण आहे? मोदी साहेबांची आपली काय दुश्मनी? शेतीला चांगला बाजार भाव द्या, लोक तुम्हाला डोक्यावर घेतील. 100% लोकांचं कल्याण नाही केलं तर लोक तुम्हाला पायतळी तुडवतील. ही भानगडी अशा तशा तुम्ही माझ्यासारख्या गरीब माणसाची, म्हणजे गरीब म्हणजे कसा,
पैशाने नाही. आता हे आम्हाला लाजवायचं. विद्येनं नाही, विद्येनं मी श्रीमंत आहे, पैशानेही श्रीमंत आहे, जमिनीनं श्रीमंत आहे, पण स्वभाव माझा गरीब आहे. म्हणजे मी तुम्हाला लाजवण्याकरता माझ्या गरीबाकडे असं नाही म्हणत. मी गरीब म्हणजे मी माझ्या स्वभाव समाजाबद्दल आम्हाला एक आस्था आहे. गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आमचा प्रामाणिकपणे असतो. तुम्हाला आमच्या विघ्नल टाईम चॅनलबद्दल एक शेतकरी म्हणून, एक डॉक्टर म्हणून, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काय वाटतं आणि काय अपेक्षा? निस्पृह, कोणाची बाजू न घेता बाजू मानणारा माणूस आहे, त्याच्याविरुद्ध तुम्ही बोलू नका असं मी बोललो आहे बऱ्याच वेळा. त्याच्यात मला काही म्हणतात तुम्ही वाणी साहेबांच्या बाजूने कसं काय बोलता. म्हणजे मी बाजूने बोलतच नाही त्यांचं. माझं कधी काही असं आज आला संबंध तुमचा माझं, मी कधी तुम्हाला भेटतही नाही. भेटलो तिथे बाय बाय. तर फक्त व्हॉट्सअपवर तुम्ही जे प्रश्न मांडता, बघा तुम्हाला मी बऱ्याच वेळा तुमची वाखाणणी केली. तुम्ही विचारणारे प्रश्न, पुन्हा त्या प्रश्नाला आणायला उत्तर, त्याला उपप्रश्न, बिरबल बुद्धी, असं मी बऱ्याच वेळा व्हॉट्सअपवर म्हणलो की तुम्ही जी चातुर्य, संभाषण चातुर्य ते तुमच्याकडे आहे, ते तुम्ही वापरता. मग कधी कधी तुमचे आडवरांच्या बाजूनं असेल किंवा फोल्यांच्या बाजूनं असेल तर लोकांनी ते समजून घ्यावं. तुम्ही चातुर्य दाखवून तुमचं काम करताय. आज जुन्नर तालुक्यामध्ये तुमच्यासारखा पत्रकार तुम्हाला तेव्हापासून ओळखतो की हा माणूस बुद्धिमान आहे, विद्वान सर्वत्र पूज्यते आणि विद्वानाची प्रशंसा विद्वानच करू शकतो. त्याला इतर माणसाने त्याची काय चव, गाडवाला गोळाची काय चव. म्हणून तसं तुम्ही जे काही वाक्चातुर्य वापरता, कुठेही मुलाखत घेताना इतकं सुंदर तुम्ही बोलता, मला ते याचं आश्चर्य वाटतं. मी ती मुलाखत सगळी पाहतो, परत त्याच्यावर टीका करावं वाटतं, पण मागून वाटतं नको बाबा बरं चाललं आहे यांचं. आता आमचं चुकल्यावर तुम्ही हक्काने आमचं कान ओढू शकता नाही, ते तो हक्क आहे. चूक नसते जी, पण ते वाजून घेतली का काय असं वाटायला लागतं, संशय निर्माण होतो. संशय निर्माण नंतर उशीर वाटतं, नाही नाही बरोबर प्रश्न आहे. हां असं होतं ते. नाही प्रेक्षक आपल्यासोबत होते हे डॉक्टर गणपतराव डुंबरे. अतिशय प्रामाणिक सुजोळ व्यक्तिमत्व आहे. प्रामाणिकपणे त्यांनी त्यांचा व्यवसाय केला. आता सोशल मीडियावर त्यांची मतं स्पष्टपणे मांडतात. जे मला स्वतःला वाटतं ते मांडतात. त्यांच्या मनामध्ये कोणाबद्दल आकस नसतो, कोणाबद्दल वेगळं काही प्रेम नसतं. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्याबद्दल त्यांना प्रचंड आस्था आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळ यांच्याबद्दलही राग असायचं काही कारण नाही. परंतु अमोल कोल्हे तरुण आहे, होतकरू आहे, जिज्ञासू आहे, भविष्य काळामध्ये शेतकऱ्यांसाठी अजून काही चांगलं करू शकेल अशी आशा अपेक्षा त्यांच्या मनामध्ये आहे. मतदारांनो, कोणाला स्वीकारायचं कोणाला नाकारायचं हा तुमचा प्रश्न आहे. लोकसभेची निवडणूक आता जसजसं वातावरण पुढे पुढे तापत चाललं आहे, म्हणजे जसजशी मतदानाची तारीख जवळ येईल तसतसं वातावरण अधिक गरम गरम होऊ शकतं. कुठेही विचलित न होता तुमच्या मनामध्ये तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला जो योग्य मुद्दा वाटतो त्यालाच मतदान करा. कोणाच्याही आर्थिक प्रलोभनाला, कोणाच्याही भावनिक आव्हानाला साथ घालू नका. 5 वर्ष तुम्हाला जो साथ देईल, तुम्हाला जो योग्य मुद्दा वाटतोय त्यालाच मतदान करा. आणि हो, मतदान बिंदास्तपणे करा. कोणाला करायचं आहे हा तुमचा प्रश्न. डॉक्टर साहेब, आपण विघ्नल टाईमशी बोललात, आपले मुद्दे व्यवस्थित मांडलेत, मनापासून धन्यवाद. आणि तुमची मुलाखत घ्यायला तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला याबद्दल आपला मनपूर्वक आभार आहे. मी सुद्धा माझ्यासारख्या गरीबाला वेळ दिला आणि माझी मुलाखत घेतली त्याच्याबद्दल धन्यवाद. जय श्रीराम. प्रेक्षक, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्नल टाईम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी.
सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।